निसर्ग चक्रीवादळामुळे बुधवारी मुंबई, पुणे व पश्चिम महाराष्ट्रात शेती पिकांचे नुकसान झाले. यानंतर हे चक्रीवादळ विदर्भात कमजोर पडून ते विरणार असल्याची शक्यता अमरावती हवामान खात्याने वर्तवली आहे. निसर्ग चक्रीवादळ कमजोर पडून बुधवारी त्याचे डिप्रेशनमध्ये रूपांतर झाले. यानंतर ते ईशान्य पूर्व दिशेने सरकले. गुरुवारी सकाळी ते आणखी कमजोर झाले. हे डिप्रेशन गुरुवारी सकाळी अकोल्यावरून नैऋत्याकडे 100 किलोमीटर अंतरावर पश्चिम विदर्भावर सक्रिय आहे. ते रात्री विरून जाण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे विदर्भात गुरुवारी सर्वदूर हलक्या मध्यम तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर पावसाचे प्रमाण पूर्व विदर्भात जास्त राहील. तर 2 दिवस विदर्भात सर्वत्र सर्वदूर पाऊस पडणार असल्याचे अमरावती हवामान खात्याचे प्रमुख डॉक्टर अनिल बंड यांनी सांगितले आहे. निसर्ग हे चक्रीवादळ काल दिनांक 3 रोजी महाराष्ट्राच्या भूभागावर धडकले आणि धडकताना ते तीव्र चक्रीवादळ रूपांतरित झाल्यामुळे त्याचा वेग 100 ते 120 किलोमीटर होता. हे वादळ सुरुवातीला पुण्याकडे पुणे जिल्ह्याकडे गेले आणि जात असताना त्याचे शक्ती कमी होऊन ते डीप डिप्रेशनमध्ये परिवर्तित झाले आणि त्यानंतर ते तिथून नाशिकच्या दिशेने निघाले आणि ते नाशिकवरून ते विदर्भाकडे आले. हे होत असताना त्याची तीव्रता आणखीन कमी होऊन त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये झाले. सध्या हे वादळ विदर्भ आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असून अकोल्यापासून जवळपास 125 किलोमीटर अंतरावर आहे आणि याची शक्ती आता बरीच कमी झालेली असून याच्या प्रभावामुळे विदर्भात आज बरेच ठिकाणी हलका मध्यम पाऊस पडत असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता आहे. त्याचबरोबर उद्यासुद्धा विदर्भात काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा होऊ शकतो. त्यानंतर 6, 7 आणि 8 रोजी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. चेतन कोठारी, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे.